अर्धातास चर्चा अर्धा चर्चा ग्रोमोर योजने अंतर्गत झुडपी वने व राखीव वनक्षेत्रे यांच्या प्रस्तावासाठी स्वतंत्र एजन्सीची नेमणूक करण्याबाबत या विषयावर ॲडव्होकेट राहुल कुल विसस यांच्या दिनांक 8 मार्च 2023 रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारांकित प्रश्नोत्तराची यादी क्रमांक 139 मधील प्रश्न क्रमांक 28,979 ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा तास चर्चा उपस्थित करतील सन्मान्य सदस्य राहुल कुल. 20 मिनिटं झालेलं अर्धा तास चर्चा क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, यापूर्वी मी सभागृहामध्ये वन विभागासंदर्भातले काही प्रश्न उपस्थित केले होते, त्यापैकी काही विषयासंदर्भामध्ये शासन स्तरावर कार्यवाही होऊन 2 डिसेंबर 2016 रोजी एक शासन निर्णय महसूल व वन विभागानं सचिव वने यांच्या हस्ताक्षराने निर्गमित केला आणि त्या संदर्भातली ही अर्धा तास चर्चा आहे. या संदर्भामध्ये मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो की पूर्वी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेत जमिनीचं वाटप करण्यात आलं. ग्रोमोर योजना होती, त्या माध्यमातून करण्यात आलं काही जमिनींचं वाटप. हे त्यावेळी भूमी नसल्यामुळे करण्यात आलं आणि काही जमिनींचं वाटप हे वनजमिनींचं वाटप करताना जे काही प्रकल्पग्रस्त होते त्यांना पुनर्वसनासाठी या जमिनीचं वाटप करण्यात आलं. परंतु 1980 पूर्वी 1927 चा कायदा अंमलबजावणी किंवा तो अस्तित्वात होता आणि त्या कायद्यान्वये जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार होते. परंतु वनसंवर्धन कायदा 1980 लागू झाला आणि त्यानंतर या पूर्वी वाटप झालेल्या जमिनींच्या कायदेशीर बाबती कायदेशीरतेविषयी बरेच प्रश्न निर्माण झाले. आज शेती शेतकरी त्या ठिकाणी करतायत, परंतु शेती व्यतिरिक्त काही करायचं असेल तर प्रचंड मर्यादा या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आहेत आणि त्या संदर्भातली ही लक्षवेधी आहे. यातल्या 3 महत्वाचे प्रश्न आहेत. या वाटप केलेल्या जमिनी संदर्भातली ही लक्षवेधी आहे. दुसरी अर्धा तास चर्चा आहे. दुसरा शेतकऱ्यांचा या संदर्भातला एक महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्या काही स्वतःच्या मालकीच्या जमिनी होत्या त्याच्यावर खासगी वन लागले, त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या पिटिशन्स हायकोर्टामध्ये झाल्या आणि त्या काही प्रमाणात ज्यांना 35 ची नोटीस दिलेली नाही त्या शेतकऱ्यांच्या बाजूनं त्यांचा तो शेरा काढावा असे काही निर्णय झालेले आहेत. आणि तिसरी शेतकऱ्यांची अडचण वन विभागासंदर्भातली जी आहे, विशेषतः वन विभागामध्ये पाईपलाईन करणे किंवा शेती उपयोगी काही अशी व्यवस्था करायची असेल तर परवानगीची प्रक्रिया खूप क्लिष्ट होती. काही प्रमाणामध्ये ती त्याच्यात शिथिलता आली असली तरीही ग्रामीण भागामध्ये अशा संदर्भातले प्रश्न याला सातत्यानं शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय आणि त्या संदर्भामध्ये शासनानं खाली संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं या कारवाई करण्याचे निर्देश देणं आवश्यक आहे. माझा या संदर्भातला पहिला प्रश्न आहे की जो उल्लेख मी 2 डिसेंबर 2016 शासन निर्णयाचा केला त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक 3 मध्ये स्पष्ट म्हणलेला आहे की महसूल विभागाने विविध प्रयोजनासाठी पूर्वी वाटप केलेले वनक्षेत्र व अतिक्रमित वनक्षेत्र नियमित करण्यासाठी त्याबाबतचा वनसंवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत प्रस्ताव शासनास तात्काळ सादर करण्यात यावा. तर याच्यामध्ये आपण हे प्रस्ताव सादर करण्यासंदर्भामध्ये शेतकऱ्यांना ते शक्य नाहीये, त्याच्यामुळे शासन स्तरावर मग महसूल विभाग असेल किंवा वन विभाग असेल काय व्यवस्था करणार हा माझा पहिला प्रश्न आहे. राखीव वने हा जो शेरा खासगी मालकांच्या जमिनीवर लादण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये ज्यांना नोटीसही नव्हती आणि त्यांच्यावर हा शेरा लादला गेला त्या संदर्भामध्ये मान्य उच्च न्यायालय मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्णय दिलेले आहेत त्याला अनुसरून सर्वसमावेशक आपण निर्णय घेणार का. आणि तिसरा माझा प्रश्न असा आहे की जे काही 13 वेगळ्या सुविधा करण्यासाठी वन विभागाच्या परवानग्या जिल्हा स्तरावर देणं शक्य आहे किंवा त्याच्यामधलाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांच्या पाईपलाईनमध्ये सुद्धा परवानगी जिल्हा स्तरावर देणं शक्य आहे तर त्याच्यामध्ये सोपी व्यवस्था आपण निर्माण करणार का असे माझे 3 प्रश्न आहेत. मंत्री महोदय. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र विधानसभा नियम 94(1) अन्वये सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट राहुल कुल यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली. खरं तर सन्माननीय सदस्यांना या संदर्भामध्ये जी अपेक्षा होती ती युजर एजन्सी कोण असावी आणि युजर एजन्सीच्या संदर्भामध्ये महसूल विभागाने अतिशय स्पष्टपणे भूमिका घ्यावी ही अपेक्षा साधारणतः या अर्धा तास चर्चेमध्ये दिसते. राज्यात 1927 कलम 27 अंतर्गत जेव्हा या जमिनी वाटप झाल्या
तेव्हा निर्वनीकरण करण्याची आवश्यकता ही होती. याकडे उदासीन भूमिकेतून जेव्हा धान्य उत्पादन वाढावं यासाठी या जमिनींचं वाटप केलं त्यानंतर या जमिनीचं निर्वनीकरण मात्र तेव्हाच्या महसूल विभागाने केलेलं नाही. 1980 मध्ये मग फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट आला आणि वनसंवर्धन कायद्यानंतर या कायद्यामध्ये जर त्या अगोदर निर्वनीकरण केलं नसेल तर आपल्याला प्रस्तावच दाखल करावा लागतो. दुसरी कोणतीही सूट 1980 कायद्यामध्ये केलेली नाही. सन्माननीय सदस्यांना या संदर्भामध्ये जेव्हा या अगोदरही त्यांनी मागणी केली तेव्हा आम्ही स्पष्टपणे वन विभागाने त्यांनाही सांगितलं आणि उत्तरातही सांगितलं की वन विभाग सुमोटो अशा पद्धतीचे प्रस्ताव करू शकत नाही. या संदर्भातला प्रस्ताव जर करायचा असेल तर तो महसूल विभागाने केला पाहिजे. महसूल विभागाने हे प्रस्ताव करावे यासाठी आम्ही 2 डिसेंबर 2016 रोजी एक स्वतंत्र असं पत्र महसूल विभागाला आम्ही पाठवलं आणि महसूल विभागालाही आम्ही विनंती केली की असे काही प्रस्ताव असतील तर या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये तुम्ही युजर एजन्सी म्हणून हे प्रस्ताव सादर करावे आणि मग याचं आपल्याला निर्वनीकरण करण्याची जी काही आपली पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आपल्याला शेतकऱ्यांना न्याय देता येईल. पण महाराष्ट्रामध्ये 2016 नंतर इतका स्पष्ट GR काढल्यानंतरही एक प्रस्ताव आला. खरं तर त्या ठिकाणी असणाऱ्या सन्माननीय सदस्यांनी याचा पाठपुरावा केला असता या संदर्भातल्या बैठकी आयोजित केल्या असत्या, जिल्हाधिकारी महोदयांशी संवाद आणि संपर्क केला असता तर यापेक्षा जास्त प्रस्ताव येऊ शकले असते. पण तेव्हा मात्र हे प्रस्ताव आलेले नाही. तथापि आत्ताही जिल्हाधिकारी महोदयांकडून हे प्रस्ताव महसूल विभागाच्या माध्यमातून मग ते जिल्हा नियोजन मंडळाने स्वतंत्र एजन्सी नियुक्त करावी किंवा कोणत्याही माध्यमातून हे प्रस्ताव जर वन विभागाला प्राप्त झाले तर निश्चितपणे हे प्रस्ताव आपण केंद्राकडे पाठवू शकतो. सुप्रीम कोर्टाने सुद्धा 13/11/2000 रोजी अतिशय स्पष्ट सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलाय की काहीही असलं या शेतकऱ्यांवर शेती करण्यामध्ये बंधनं नाही आहे. ते शेती करू शकतात, वहिवाट त्यांचीच आहे, त्यामध्ये ते कृषी उत्पादन घेऊ शकतात. फक्त जमीन विकू शकत नाही किंवा कृषी व्यतिरिक्त कोणताही वापर ते जमिनीचे करू शकत नाही. पण तो वापर जर त्यांना कृषी व्यतिरिक्त करायचा असेल तर आपल्या कायद्यामध्ये याशिवाय दुसरी तरतूद आज तरी नाही. तथापि वनसंवर्धन अधिनियम 1980 तरतुदीमध्ये काही बदल व्हावे अशी जी काही सार्वत्रिक मागणी होती माननीय पंतप्रधान महोदयांनी व लोकसभा अध्यक्षांनी यासाठी एक समिती तयार केली आणि JPCनी काही सूचना केल्या. या संदर्भामध्ये राज्य सरकारने सुद्धा केंद्र सरकारकडे असे जे क्लिष्ट कायदे किंवा क्लिष्ट तरतुदी आहे यामध्ये बदल अपेक्षित आहे यासाठी आम्ही सुद्धा राज्य सरकारच्या वतीने आत्ताच्या अधिवेशनामध्ये जो कायदा येऊ घातला आहे त्यामध्ये आम्ही आमच्या सूचना केलेल्या आहे. 12 मे 2023 संयुक्त संसदीय समितीकडे केंद्राच्या आम्ही या सर्व सूचना केल्या आहे. पण हा कायदा आता प्रलंबित आहे. हा कायदा जेव्हा येईल तेव्हा यामध्ये सहजता सुलभता आणि सरळता येण्याची निश्चितपणे एक संधी आहे. याशिवाय 2 प्रमुख मुद्दे माननीय सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केले की या ठिकाणी पाईपलाईन असतील तर या पाईपलाईनच्या संदर्भामध्ये वन विभागातून जाणाऱ्या पाईपलाईनची मान्यता त्यालाही आम्ही सहज केला. जिल्हाधिकारी महोदयांकडे जर ग्रामपंचायतींनी त्यांच्या क्षेत्रामधल्या पाईपलाईनच्या संदर्भात प्रस्ताव केला तर जिल्हाधिकारी स्तरावर याला मान्यता देता येईल. सन्माननीय सदस्यांनी ज्या ज्या गावामध्ये हे प्रश्न आहे त्याची यादी तयार करावी. आवश्यकता असेल आमच्या विभागाच्या कार्यकक्षेमध्ये जरी येत नसेल तरीही मी त्यांच्या प्रस्तावानंतर ग्रामपंचायतीच्या प्रस्तावानंतर जिल्हाधिकारी महोदयांसोबत
माझ्या कार्यकक्षेत येत नसतानाही बैठक घेऊन त्यांच्या या पाईपलाईनच्या संदर्भामध्ये त्यांच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून मान्यता प्राप्त व्हावी यासाठी निश्चितपणे आपण मदत आपण करू शकतो शासन म्हणून. तिसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की खाजगी वन 1975 मध्ये कायदा आला आणि 2005 मध्ये कोर्टानी या सर्व वन जमिनीवर वने ही त्यावर स्टॅम्पिंग केलाय. पण यामध्ये सुद्धा वहिवाट जी आहे ती त्यांचीच असते. त्यांना त्या ठिकाणी शेती करण्याचा पूर्ण अधिकार आहे. फक्त या खाजगी वनांच्या संदर्भामध्ये जर त्यांना शेती व्यतिरिक्त काही इतर कामं करायची असेल तर फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 नुसार त्यांना परवानगी घ्यावी लागते. अनेक लोक या संदर्भात परवानगी घेत असतात आणि परवानगी घेऊन त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या उद्देशामध्ये कोणतीही बाधा येत नाही. फक्त अगं प्रोसेस आहे, प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर मात्र पूर्ण केल्याशिवाय खाजगी वनांच्या संदर्भामध्ये आज तरी कायद्याच्या चौकटीमध्ये सूट देता येत नाही. सरसकट सूट देणं हे आज शक्य नाही, पण भविष्यात कायद्याच्या कक्षेमध्ये राहून सरसकट या महाराष्ट्रातल्या खाजगी वनांना सूट देता येईल का या संदर्भात एक समिती अभ्यास करते आहे. विविध न्यायालयामध्ये असणारे प्रलंबित केसेस आणि प्रलंबित केसेसच्या संदर्भात आलेले न्याय निवाडा याचा अभ्यास करून त्यावर निर्णय समितीच्या माध्यमातून अपेक्षित आहे. आणि समिती यावर अभ्यास करून जेव्हा अहवाल देईल तेव्हा खाजगी वनांच्या संदर्भामध्ये निर्णय होईल. सन्माननीय राहुल कुल अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी अतिशय सविस्तर आणि सकारात्मक उत्तर दिलं त्याबद्दल प्रथमतः अशा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो. फक्त भाऊंना मी पाठपुरा संदर्भात सांगितलं, मी तुमच्याकडेही तुम्ही मागेही वनमंत्री होता त्यावेळी पाठपुरावा केला आणि विशेष म्हणजे मी खरं तर त्यावेळी विरोधात होतो 2020 पुणे DPDC मध्ये त्या संदर्भामध्ये स्वतंत्र एजन्सी अपॉइंट करण्यासंदर्भात मान्यता झाली परंतु त्याच्यावर पुढे जी कारवाई व्हायची ती झाली नाही. त्या संदर्भामध्ये मी सातत्यानं पाठपुरावा त्यावेळी केला आणि नंतरही केलेला आहे. मध्ये कोविडमध्ये थोडं राहिलं असेल परंतु ते एजन्सी अपॉइंट आपल्याला करावंच लागणार आहे. त्या संदर्भामध्ये वन आणि महसूल असं न करता आपण सार्वत्रिक निर्णय घेण्याचे निर्देश माननीय अध्यक्षांनी शासनास द्यावेत ही एक विनंती माझी आहे. आणि दुसरं माझा स्पेसिफिक शेवटचा भाऊ प्रश्न आहे की ज्या काही गोदरेज आणि बॉईज आणि या संदर्भातल्या वेगवेगळ्या अशा केसेसचे निकाल जे पिटिशनरच्या बाजूनी लागले आणि खाजगी वन निश्चित करताना एक प्रक्रिया करणं आवश्यक होतं, ती जर प्रोसेस केलेली नसेल, 35 नोटीस दिली नसेल आणि प्रक्रिया न करता तुगलकी पद्धतीने कोणतीच प्रक्रिया करता न करता जर राखीव वन लावलं असेल तर त्या संदर्भामध्ये हे योग्य नाही अशा प्रकारचे निर्देश जे माननीय उच्च न्यायालयाने आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपली यंत्रणा खूप कालावधी लागते. आता जर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय, उच्च न्यायालयाने निकाल दिलाय तर अशा बाबतीमध्ये आपण अपीलमध्ये जाऊन डिले करून खाली महसूल यंत्रणा आणि वन यंत्रणा त्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय करते असं माझं मत आहे. ज्या बाबतीमध्ये न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले असतील त्या बाबतीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना आपण त्या न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करायच्या स्पष्ट सूचना देणार. ज्या केसेसमध्ये कोर्टानी स्पष्ट निर्देश दिले, निर्णय दिले, त्या जमिनी सोडल्या जातात. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी या विक्रीच्या माध्यमातून मग एकानी विक्री दुसऱ्यांनी विक्री असं करत खूप विक्री यामध्ये झालेल्या आहे. आणि म्हणून ते मी सांगितलं की या संदर्भात एक समिती बसली आहे. शेतकऱ्यांची जमीन असेल तर त्या संदर्भामध्ये त्याला वहिवाटीवर कोणताही आक्षेप नाही. 12 हेक्टरपर्यंत प्रश्नच उपस्थित होत नाही. पण 1000 एकर जमिनी ज्या खाजगी वन म्हणून हायकोर्टाच्याच आदेशाने लागल्या आहेत त्या सोडण्याच्या संदर्भातली जी मागणी आहे ती मागणी तपासल्या जात आहे. विधी व न्याय विभागातूनही तपासल्या जाते आहे कारण कोर्टानेच त्याच्यावर वन ही संज्ञा लावायला सांगितलं आहे. हा कोर्टाचा आदेश 2005 हा आदेश आला आणि त्यानंतर अशा सर्व जमिनीवर फॉरेस्टचा शिक्का लागला आहे आणि म्हणून कोर्टाच्या आदेशानुसारच ते फॉरेस्ट जागा आहे. आता ते सोडायचं असेल तर या संदर्भात जसं गोदरेजच्या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला तर जिथं सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश आहे तिथं सोडण्यात आलं. याच्यामध्ये एक मंत्री महोदय एक असं होतं एक तुम्हाला सूचना होती की याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रासाठी ज्या काही राखीव ज्या गोष्टी याच्यामध्ये जसं एक स्मशानभूमी एक सुटलेली आहे ग्रामीण भागामध्ये
स्मशानभूमीचा प्रॉब्लेम अनेक ठिकाणी आहे. ज्या काही आपण गोष्टी देतोय वन विभागाच्या जमिनीमध्ये त्याच्यामध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे शेकडो गावामध्ये स्मशानभूमीचा प्रॉब्लेम एक हा आहे, तो एक विचार केला पाहिजे. आणि रहिवासी क्षेत्र, त्याच्यामध्ये रहिवासी क्षेत्र, ह्या दोन विषयावर आपण थोडं चर्चा सार्वजनिक बाबीवर विचार केला पाहिजे. फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 मध्ये आणि तदनंतर सुप्रीम कोर्ट व केंद्र सरकारने वन जमिनीच्या बाबतीत काही स्पष्ट असे निर्देश तत्व तयार केले. आता त्यामध्ये बदल करण्याच्या दृष्टीने संसदीय समिती बसली आणि 1980 कन्झर्वेशन ऍक्ट मध्ये काही बदल करता येईल का? सध्या वन जमिनीचा वापर हा वनेतर कामासाठी करायचा असेल तर भारत सरकार व सुप्रीम कोर्टाचे या संदर्भातले स्पष्ट डायरेक्टिव आहे की साईट स्पेसिफिक ते काम आहे का. साईट स्पेसिफिक याचा अर्थ असा आहे की या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही जागेवर ते काम करताच येत नाही हे सिद्ध करावं लागतं. आणि म्हणून तुम्ही जसं म्हणालात की काही ठिकाणी घर बांधल्या गेलीत, पण 1980 फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट त्या घरांना नियमानुकूल करण्याची अनुमती देत नाही. आताच्या कायद्यामध्ये जर बदल झाला तर तो आपण नियमानुकूल केंद्र सरकारच्या कायद्यातल्या बदलानंतरच राज्य सरकार करता येईल. या संदर्भातल्या कोर्टानेही काही स्पष्ट सूचना केल्या आणि म्हणून जोपर्यंत आता संसदेत चर्चा झाल्यानंतर या कायद्यामध्ये जर सकारात्मक बदल झालेत आणि सर्व सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला तर आज निवासी प्रयोजन असेल, किंवा आपण जसा प्रश्न उपस्थित केला की आता काही ठिकाणी आपण 13 कामासाठी या जमिनी देतो, या व्यतिरिक्त कामासाठी मग जमिनी देणं हे राज्य सरकार म्हणून आपल्याला शक्य होईल. या क्षणी मात्र केंद्राच्या कायद्यामध्ये साईट स्पेसिफिक म्हणजे जे काम वन जमिनी व्यतिरिक्त करताच येणार नाही हे जर तुम्ही सिद्ध केलं तरच वन जमीन हे वनेतर कामासाठी देण्याची पद्धत आहे. आणि म्हणून रहिवासी किंवा आपण ज्या पद्धतीने काही सार्वजनिक उपक्रमाच्या बद्दल येणाऱ्या जुगाई अधिवेशनामध्ये केंद्रांनी काही बदल सुचवलेत ते बदल जर झालेत तर मग मात्र यामध्ये आपल्या ज्या भावना आहे त्या भावनेनुसार काही कार्य हे वनक्षेत्रामध्ये करता येईल. धन्यवाद.